नमस्कार मी आपली पिडाटिशियन डॉक्टर प्राची चक्कर खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन येत आहे कारण असं की ऑगस्टचा हा पहिला हप्ता आपण ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणून सेलिब्रेट करतो आ, या ब्रेस्ट फिडिंग वीक सेलिब्रेशनच्या निमित्ताने मला पण असं वाटलं की माझ्या जो छोटीशी जी काही ट्रिक का आहे ब्रेस्ट फिडिंगशी रिलेटेड ज्यामुळे मोठे मोठे प्रॉब्लेम मा आईन जे होऊ शकतात ते मी तुमच्यासोबत शेअर करावी तर ही ट्रिक खूप छोटीशी आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ मात्र तुम्हाला लक्ष देऊन ऐकावा लागेल आणि खरंच या व्हिडिओच्या अंती तुम्हाला वाटेल की ब्रेस्ट फिडिंग खूप सोपं आहे आणि प्रॉब्लेम विरहित आपण आपल्या बाळाला ब्रेस्ट फीड करू शकतो असा नक्की तुम्हाला विषय ब्रेस्ट फिडिंग ही खूप मोठी कन्सेप्ट नसून खूप साधी आहे यामध्ये फक्त आपल्याला लक्ष द्यायचं असतं की बाळाची डिमांड आणि आपल्या थ्रू होणारा सप्लाय ह्यामध्ये कुठलंही मिसमॅच नसायला हवं म्हणजे काय तर क्वांटिटी कमी आहे डिमांड जास्त आहे किंवा डिमांड कमी आहे क्वांटिटी जास्त आहे किंवा टायमिंगचं मिसमॅच म्हणजे आत्ता बाळाला भूक नाही लागली आहे पण आपल्या शरीरामध्ये मिल्क प्रोडक्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला कसे करून ते पाजणे नाही तर छाती कडक होते आणि आपल्याला दुखायला लागतं त्यामुळे किंवा असं होतं की ज्यावेळेला बाळाला भूक लागलेली आहे त्यावेळेला आपल्याकडे मिल्क प्रोडक्शन नसतं आणि आपण अपुऱ्या प्रमाणात बाळाला दूध पाजतो जे हे टायमिंगचं आणि क्वांटिटीचं आणि क्वालिटीचं जे मिसमॅच आहे हे फक्त आपल्याला टाळायचं आहे ते जर आपण टाळलं ना की मग आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार मग त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे पण ती ट्रिक सांगायच्या आधी मी तुम्हाला एक स्टोरी मात्र सांगणार आहे ती आहे महाभारतातली कारण स्टोरीच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी जास्त लक्षात येतात तर महाभारतामध्ये जेव्हा कर्णाचं इंट्रोडक्शन होतं आणि तो आपली धनुर्विद्या दाखवत असतो मैदानामध्ये तेव्हा तो जिंकतो आणि जिंकतो तेव्हा त्याच्या ते कुळाबद्दल उच्चार केला जातो आणि तो रडतो खूप दुःखी होतो आणि मग त्याला अंगराज म्हणून घोषित वगैरे केलं जातं अशा खूप नी गुंतलेला तो सीन आहे त्यावेळेस कुंतीसुद्धा तिथेच असते आणि म्हणतात की पहिल्यांदा कर्ण आणि कुंती आमने सामने आले असेल तर हा शॉर्ट असावा किंवा हा प्रसंग असावा तर त्यावेळेला कुंतीला पाना फुटला म्हणजे तिचं ब्रेस्ट मिल्क इजेक्शन झालं किंवा लेट डाऊन इफेक्ट झाला असं आपण सायंटिफिक भाषेत म्हणू शकतो तिला पाना फुटला आणि म्हणतात ना सात आठ जरी बाळाला लपवून ठेवलं किंवा आईला दूर ठेवलं तरी ती आपलं बाळ ओळखते तर तसा काही तो प्रसंग झाला आणि तिला एवढ्या वर्षांनी पाना फुटला आणि तिची छाती दरदरून व्हायला ला लागली आणि त्यामुळे ती आपल्या मुलाला भेटू शकली नाही आणि सांगू शकली नाही की हा माझा मुलगा आहे हा क्षत्रिय आहे आणि त्यामुळे मग दुर्योधन पुढे आला आणि कर्णला अंगराज घोषित केलं अशा प्रकारचा तो प्रसंग आहे तर आपल्याला विश्वास बसत नाही की ते मूल एवढं मोठं झालेलं आहे आई तर प्रेग्नंट पोस्ट प्रेग्नन्सी नाही आहे पी 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 एन सी नाही आहे मग असं असं का सीन घडलावा किंवा असं का नमूद केलं जातं तर आ, मिल्क प्रोडक्शन होणे आणि ते शरीरातून बाहेर पडणे हे कुठल्याही कंडिशनमध्ये होऊ शकतं आणि प्रेग्नन्सी किंवा पोस्ट प्रेग्नन्सी ही त्यासाठी फार अनुकूल गोष्ट आहे असं मी का म्हणते तर जे मिल्क प्रोडक्शन आहे किंवा त्याचं लेट डाऊन इफेक्ट किंवा छातीतून बाहेर पडण्याचा इफेक्ट आहे तो दोन हॉर्मोन कंट्रोल करत असतो तो म्हणजे ऑक्झिटोसिन आणि प्रोडक्टिन आणि ह्या दोन हॉर्मोनचं कंट्रोलिंग पिट्युटरी ग्लँड थ्रू आपल्या ब्रेनमधून होत असतं आणि जेव्हा ब्रेनचा भाग बोलला जातो तर ब्रेन हे आपल्या सेन्स ऑर्गन थ्रू किंवा सेन्सेशन थ्रू काम करत असतं आणि आपले पाच सेन्सेस त्या ब्रेनला ट्रिगरिंग स्टिम्युलस ट्रिगरिंग इफेक्ट किंवा स्टिम्युल देत असतात आणि त्या प्रकारे आपलं ब्रेन काम करतात आणि सिग्नल प्रोव्हाइड करून आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्हिटी होत असतात तर दुधाचं प्रोडक्शन आणि सिक्रिशन सुद्धा ह्या ब्रेन थ्रू आणि या, या हॉर्मोन्स थ्रूच होत असतं मग आता हे ऑक्झिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे जे दोन हॉर्मोन आपल्या शरीरात असतात ते मध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये सिक्रेट होत असतात कारण त्यावेळेला मिल्क प्रोडक्शनची ही जास्त गरज असते मग आता हे प्रकारे सिक्रेट होतात तर त्याचं एक रिफ्लक्स आहे की स्पर्श बाळाचा स्पर्श बाळाचं रणणं किंवा बाळाचं इमॅजिनेशन बाळाचं चित्र किंवा आपल्या मनामध्ये बाळाची विचार येणं चांगले विचार येणं बाळाला भूक लागलेली आहे आपल्या डोक्यात विचार येणं किंवा बाळाचा टच आपल्याला होणं किंवा बाळ छातीवर सक करणे असे वेगवेगळ्या सेन्सेशन थ्रू हे ट्रिगरिंग स्टिम्युलाय आपल्या ज्या छातीमध्ये नर्वज असतात त्यांना ट्रिगर करत असतात किंवा स्टिम्युलेट करत असतात आणि मग ते पॉझिटिव्ह सिग्नल घेऊन आपल्या ब्रेनमध्ये जातात आणि तिथे मग ऑक्झिटोसिन आणि प्रोडक्टिंगचं सिक्रिशन होतं मग हे योग्य वेळी आणि योग्य क्वांटिटीमध्ये व्हायला व्हावं हेच काम आपण करायचं आहे बाकी आपल्याला काहीही करायचं नाहीये कारण अवेळी सिक्रेट झाले तर ते दूध कामी येणार नाही आणि योग्य वेळी कमी सिक्रेट झाले तर बाळाचं पोट भरणार नाही मग यासाठी काय ट्रिक आहे